बातमी आहे मुंबईमधून। मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत या इमारतीमधून 18 जणांना बाहेर काढण्यात आलंय। यातील 2 जणांचा मृत्यू झालाय। 5 जण गंभीररित्या जखमी झालेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या ठिकाणचा ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याशिवाय या इमारतीचा उर्वरित भागही कोसळण्याची भीती व्यक्त होतीये, त्यामुळे इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। आपण पाहतोय संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यानची ही घटना आहे। मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये भानुशाली नावाची इमारत होती। या इमारतीचा काही भाग कोसळला आणि ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होती। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झालेल्या आहेत। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली। आतापर्यंत 18 जणांची इथून सुटका करण्यात आली आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे। 5 जण गंभीररित्या जखमी असल्याचं समजतं आहे। मुंबईमधील 16,000 धोकादायक इमारतींचा प्रश्न महिन्याभरात निकाली काढणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। इमारत धोकादायक असतानाही रहिवासी त्यात राहतात, त्यामुळे इमारती मोकळ्या करणं शक्य होत नाही। परिणामी अशा दुर्घटना झाल्यास मोठी जीवितहानी होत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय। ही इमारत नेमकी कशी पडली, याला जबाबदार कोण आहे याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। तर या दुर्घटनेतील नागरिकांची जबाबदारी सरकार घेईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। अशा मुंबईमध्ये 16,000 इमारती, हा खूप प्रलंबित प्रश्न आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी मी बिल्डिंग पडल्या पडल्या बोललो, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी मला घ्यायला सांगितलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने मी पवारसाहेबांशीही बोललो, आम्ही निर्णय घेतो आहोत की पुढच्या महिन्याभरात या 16,000 इमारती काही ठिकाणी मालक अडेलटट्टूपणा करतात, रिडेव्हलपमेंटला विरोध करतात, अशा बिल्डिंगी ज्या धोकादायक आहे, मालक विरोध करतो, अमुक करतो, तमुक करतो, या सगळ्यावरचा उपाय म्हणून ॲक्विजिशन, क्लस्टर डेव्हलपमेंट जे काही करता येईल त्यावरती सकारात्मक विचार करून पुढच्या 1-2 महिन्यामध्ये अंतिम निर्णय घेऊन हा मुंबईचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल। तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही इमारत दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळाला भेट दिली। या घटनेला इमारतीचा मालक कारणीभूत असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलंय, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान ही इमारत धोकादायक असल्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, तर इमारतीच्या दुरुस्तीसाठी इमारतीच्या मालकाला CC देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही ही इमारत खाली करण्यात आली नाही असं समोर आलंय। आमचे फायर NDRF सगळे काम करत आहेत, मुळामध्ये ह्याला CC IOD सगळं दिलेलं होतं रिपेअर कर म्हणून, त्या मालकाने जे काय चाल ढकलपणा केला आहे त्याच्यावर नंतर कारवाई होईलच हे म्हणा अंतर्गत येतं, तरीसुद्धा आम्हीही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत। पण ह्या मधल्या लॉकडाऊनमध्ये सगळंच ज्या पद्धतीने पॅनिक होतं सगळं आपण त्याच्यामध्ये आहे, पण त्याला दिलेली होती तर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये किंवा त्याच्याही आधी जर हे केलं असतं तर ही परिस्थिती आज उद्भवली नसती।